वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकामं सुरू आहेत अनाधिकृत बांधकामांचं हब असलेल्या उमर कंपाऊंडचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवला कशा प्रकारे रातोरात इथे गाळे उभारले जातात नुसते गाळे उभे राहून हे लोक गप्प बसत नाही तर रातोरात इथे घरपट्टी देखील लागते घरपट्टी देखील अशा प्रकारे लागते की जिथे काम सुरू आहे आणि ग गाळ्याच्या बाहेर घरपट्टीचा बोर्ड देखील लावला जातो करोड करोड रुपयाला इथे गाळे विकले जातात तुमच्या आमची वसई इथे विकायला काढलेली आहे हिरवाईने नटलेले डोंगर आता नष्ट होत चाललेले आहे या विरोधात आता मनसे देखील आक्रमक झालेली आहे मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हा प्रमुख आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील या बातमीची दखल घेतलेली आहे आणि या विरोधात लवकरच मनसे देखील आंदोलन करणार असल्याचं समस्त आहे वसई विरारकरांनी आता समोर यावं आणि आवाज उठवावा अशी मागणी अविनाश जाधव यांनी केलेली आहे या उमर कंपाऊंडकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर मुंबईचा धारावीसारखा रूप इथे लवकरच दे पाहायला मिळेल असा आरोप मनसे नेतेनी केलेला आहे याविरोधात मनसे काय भूमिका घेणार का हे देखील पाहावं लागणार आहे मागील दोन वर्षांपूर्वी देखील राज ठाकरेंनी अनाधिकृत बांधकामांचा मुद्दा जाहीर सभेत घेतला होता त्यानंतर कुठेतरी पालिकेला जाग आली होती या अनाधिकृत बांधकावर वसई विरार परिसरातील कोणतेच राजकीय नेते आवाज देखील उठवत नाहीत वेळोवेळी अनेकांनी तक्रार केलेली आहे पर्यावरणप्रेमी असू क पक्षाचे संघटनाचे अध्यक्ष असू काही नगरसेवक असू यांनी तक्रारी केलेली आहेत परंतु पालिकेचे सहाय्यक आयुक्त कुठल्याही प्रकारचा इथे जाब विचारायला जात नाही या संपूर्ण कारवाईबाबत आम्ही पालिकेचे जे सहाय्यक आयुक्त यांना दिवसभरात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी साधा आमचा फोन उचलण्याचं देखील सोयरसूतक ठेवलं नाही यावरून कळतं आहे की पालिका आयुक्तांना वसईच्या हिरवाईची कितपर्यंत जाण असावी परंतु ह्या हिरवाईची जाण कदाचित मनसे नेते अविनाश जाधव यांना असावी एच पी ला बातमी लागल्यानंतर अविनाश जाधव यांनी आम्हाला संपर्क केला आणि आपली व्यथा आमच्या पुढे मांडली अविनाश जाधव यांनी उमर कंपाऊंडच्या एकंदर प्रकरणाविषयी काय माहिती दिली आपण ऐकूयात त्याच्यानंतर हा संपूर्ण महाराष्ट्रातला विषय झाला आणि त्याच्यानंतर हा प्रश्न अधिवेशनात देखील विचारला गेला होता त्याच्यानंतर सतत आम्ही या सगळ्याला विरोध करतोय आम्ही ते काम महानगरपालिकेचं आहे सर्व पक्ष ओरडतात आम्ही जाऊन ओरडतो परंतु याच्यावर महानगरपालिकेचं प्रशासन हालायला तयार नाही माझी वसईकरांना विनंती आहे की तुम्ही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा तोपर्यंत आपली हरित वसई ही सुधारणार नाही एक दिवस असं येईल की आपल्याला हरित जागा शोधावी लागेल एवढं अनधिकृत या वसई विदर्भमध्ये होणार आहे आणि दुसरी गोष्ट मग वसईचं धारावी झालं तर लोकांना दोष देऊ नका तुम्ही त्याच्यामुळे माझी वसई विरारकरांना विनंती आहे की तुम्ही स्वतः आता रस्त्यावर उतरा तुमचं शहर वाचवण्यासाठी नाही तर कालांतराने वसई विरारचा धारावी झाल्याशिवाय राहणार नाही उमरकंप्रमाणात मला असं वाटतं की वसई विरार महानगरपालिकेच्या बद्दल महाराष्ट्रातली सगळ्यात भ्रष्ट महानगरपालिका जर कुठली असेल तर ती वसई विरार महानगरपालिका कारण ज्या पद्धतीने एखादी रूम तयार व्हायच्या आधी यांच्याकडे टॅक्स लागला जातो टॅक्स लावण्याचे पण काही नियम आहेत ना तुम्ही टॅक्स लावायच्या नावाखाली जर करोडो रुपये वसूल करत असाल तर मला वाटतं ते शहरासाठी योग्य नाही आहे शहरातल्या इतर पक्षांनी पण याचा वि विरोध केला पाहिजे आणि मला असं वाटतं आहे की जर शहर वाचवायचं असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन या सगळ्यावर आवाज उठवला पाहिजे